जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी बसलेले मनोज जरांगे आज उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी फोन करून रुग्णालयामध्ये जाण्याविषयी सूचना केल्यामुळे आणि डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिल्यामुळे उपचार घेत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. तब्येत चांगली आहे पण मुख्यमंत्री साहेबांनी काल एक फोन केला, त्या दिवशी सांगितलं की तुम्ही तपासण्या करून घ्या आणि काल दिवसभर डॉक्टरांचंही म्हणणं आहे, प्रशासनाचं म्हणणं आहे, चालू आहे. आज गॅलक्सी हॉस्पिटलला संबोधन करायला चाचणी तपासणी करा. तर मनोज जरांगे खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी सध्या दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केला आणि उपचार घेण्याची विनंती केली आणि त्यानंतर जरांगे अखेर आज रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. जवळपास 17 दिवस उपोषणाला बसल्यानंतर त्यांची प्रकृती खालावलेली होती, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा त्यांचं उपोषण सोडवलं तेव्हा सुद्धा त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये जाण्याचं आवाहन केलेलं होतं. आणि काल पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी फोन करून मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घ्यावेत असं सांगितलं आणि अखेर आज ते रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. अपडेट घेऊयात. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी या ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी ते उपोषण स्थळ त्या ठिकाणाहून निघाले. रस्त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी लढा दिला. आता गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, त्यांच्या तपासण्या करण्यात येईल आणि त्यानंतर ठरवण्यात येईल की त्यांना इथे ऍडमिट करून घ्यायचं की त्यांना उपचार करून पुन्हा सोडून द्यायचं. मात्र आता काही वेळातच हे ठरेल. आता ते पोहोचलेले आहेत आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्यात आलेलं आहे. कृष्ण, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण अपडेट बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.